मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या कशी जिंकता येईल यावर विचारविनिमय करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापुरात 4 ऑक्टोबरला न्यायिक परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. नगरसेवक जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी आता घटनापीठासमोर होणार आहे. मराठा समाजाच्या दृष्टीनं ही न्यायालयीन लढाई महत्त्वाची असल्यानं ती कशी जिंकता येईल या संदर्भात ही न्यायिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांमधील विधिज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत. लोणार वसाहतीमधील महाराजा हॉल इथं सकाळी 10 वाजता ही परिषद सुरू होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे ही बाब सर्वोच्च न्यायालयाला पटवून देण्यासाठी आम्ही कोल्हापूर या सगळ्या परिसरातील कोल्हापूर रेंज मधल्या या सर्व वकील बंधूंना, प्रमुख वकील बंधूंना एकत्रित केलेलं आहे की जेणेकरून त्यांच्या ज्ञानाचा फायदा राज्य शासनाला कसा देता येईल, त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्य शासनाला कसा देता येईल, राज्य शासनाने नेमलेल्या सरकारी वकिलांना काही मदत करता येईल का, आणि जर राज्य शासन चुकत असेल तर आपण या याचिकेमध्ये एक पार्टी म्हणून काही जाता येईल का, या संदर्भामध्ये त्यानिमित्तानं 4 तारखेला विचारविनिमय होणार आहे. या परिषदेत मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण प्रश्नी बाजू मांडणारे ॲडव्होकेट आशिष गायकवाड हे मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला प्रजासत्ताकचे दिलीप देसाई, कॉमन मॅनचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर, उद्योजक जयेश कदम, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे संचालक ॲडव्होकेट विवेक घाटगे यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.